कानोबा तेरे तेरे ते तेथे एक ढालगत निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली असा या सृष्टीचा असणारा पराक्रम आहे। कानोबा तेरे तेरे ते म्हणजे हे शिवतत्व या ठिकाणी शिल्लक होतं। या शिवतत्वापासून हे दोन देव निर्माण झाले पण द्वागात भांडण सुरू झाले। याने वत्सा म्हटल्याबरोबर पण मध्ये म्हणायला लागलं वत्सा कोणाला म्हणतो रे त्यांच्यातली भाषा आहे कारण इथं सगळ्यात अगोदर विष्णू आणि ब्रह्मदेव वत्सा कोणाला म्हणतो म्हटल्याबरोबर भगवान विष्णूनं सांगितलं अरे तू माझा मुलगा आहे असं काय करतो त्यानं सांगितलं तू माझा मुलगा म्हणण्याचा तुला अधिकार काय माझा बाप होण्याचा अधिकार तुला काय कशावरून तू माझा बाप आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे बघ की तू माझ्या नाभीतून जन्माला आलो त्यानं सांगितलं हे अजिबात नाही मी ज्यावेळेला जन्माला आलो इथं पाणी आणि हवेशिवाय दुसरं काहीच नव्हतं काही सुद्धा मी अगोदर आल्याच्या नंतर सगळ्या जगात फिरून पाहिलं पाण्यामध्ये प्रवेश करून पाहिला जिकडं तिकडं शोध घेतला आकाशामध्ये गेलो ब्रह्मांडामध्ये फिरलो मला कुठं काही दिसलं नाही आणि तू कसं मला माझा बाप म्हणतो तुझ्यापासून माझा जन्मच नाही अरे उलट तूच माझ्यापासून जन्माला आला पाहत आहे वरदच बापाला म्हणतो मी तो अबाप आहे दोघातलं भांडण आहे दोन्ही देव श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये एक ब्रह्मदेव आहे आणि दुसरी विष्णू आहे ब्रह्मदेवाची खऱ्या अर्थानं चुकच आहे कारण ब्रह्मदेवाचा बाप हा विष्णूच आहे पण ब्रह्मदेव मात्र मान्य करायला तयार नाही काही काही लोक अजिबात कोणाची सुनत नाही की त्यांची दखवणार त्यांची खोट का असत नाही खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी काही काही लोकांना सवय त्या रेटवण्यामध्ये ब्रह्मदेवाचा नंबर लागला या ब्रह्मदेवाने रेटवण्याचा प्रयत्न केला म्हणले हे बघ तुला मान्य करावं लागेल तू माझा मुलगा आहे विष्णूनं सांगितलं तुलाही मान्य करावं लागेल तू माझा मुलगा आहे दोघांमध्ये भांडण सुरू झालं आता हे भांडण ज्या वेळेला सुरू झालं हे भांडण विकोपाला गेलं सगळे देव देवता देवता त्या ठिकाणी घाबरले आणि घाबरून त्या ठिकाणी भगवान शंकराची आराधना करायला लागले जर या दोन महान देवतामध्ये जर भांडण झाले तर भांडण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अकराळ विकराळ स्वरूप या भांडणाला प्राप्त होईल ही सृष्टी पुन्हा नुसतं नाबूद होऊन जाईल देवादिदेव महादेव तुम्हाला काहीतरी करावी लागेल याचना करायला लागली भगवान शंकर त्या ठिकाणी दोघांच्या मध्ये आले पण आल्याच्या नंतर मूर्ती स्वरूपात आली नाही काय स्वरूपामध्ये आली एक स्तंभ दोघांच्या मध्ये तयार झाला एवढा मोठा स्तंभ होता विशाल काय असणारा स्तंभ दोघांच्या मध्ये तयार झाला आणि त्या स्तंभामधून आवाज यायला लागला ओ ओ दोघांचं भांडण त्या ठिकाणी ऑटोमॅटिक दोघांची दोघं बाजूला गेले आणि बाजूला गेल्याच्या नंतर दोघं जण विचार करायला लागले का रे भांडण तर तुझं माझं होतं पण हे दोघांच्या मध्येच काही उभं राहिलं आता तो त्याला म्हणतो मी तुला सांगत होतो तू माझं मान्य कर ब्रह्मदेव तरी सुद्धा ऐकायला तयार नाही तो म्हणत होता तू माझं मान्य कर बरं जाऊ दे दोघांचाही सोडून दे याचाही सोड त्याचाही सोड पण सगळ्यात पहिले आता याचा विचार कर आपल्या दोघांच्या मध्ये हा जो विशाल काय असणारा स्तंभ निर्माण झाला लिंग स्वरूप निर्माण झालं हे नेमकं आहे काय आणि याचा आपल्याला आधी शोधावं लागेल आणि अंत सुद्धा शोधावं लागेल याच्या गुरुदेव मुलाकडे जावं लागेल आणि पिंड मुलाकडे सुद्धा जावं लागेल आता तू वर जातो का खाली जातो त्यावेळेला भगवान विष्णूने सांगितलं तू वरती जा आणि वरती जाऊन याचा शोध लावू नये की हे कुठपर्यंत उंच आहे मी याला खाली जाण्याचा प्रयत्न करतो हे खाली कुठपर्यंत याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो दोघा जण तयार झाले एक निघाला वर एकानं त्या ठिकाणी वर जाण्याचा प्रयत्न केला एकानं खाली जाण्याचा प्रयत्न केला दोघं दोन दिशेला निघाले जाऊन पाहतायत हजारो वर्ष त्या ठिकाणी त्यांचा प्रवास सुरू झाला ब्रह्मदेव वरवर जात आहेत भगवान विष्णू खाली खाली जात आहेत शोध सुरू झाला परंतु भगवान विष्णूला त्याचा अंत कळाला नाही परत वर येण्याचा प्रयत्न केला आता ब्रह्मदेवानं विचार केला आपलं खोटं नाटक होत नाही पण सिद्ध करावं लागेल खोटे बोलणारे लोक लगेच पुरावे उभे करतात एखाद्याला जर तुमचे पैसे बुडवून असले गेले नाही तुला कधी बस स्टँडवर चांगले चहा नाही पिलो आपण मी बोलतो आता रामभाऊला त्याच्या देखतच गेले होते लगेच रामभाऊ मी तयार होतो काऊ 90 वाला रामभाऊ म्हणत नाही 50 मध्ये खोटं बोलायला हरकत काय 50 ला जिथे किती त्याची नेमके भाऊ मला माहिती लगेच तयार होतात छोट्या माणसाला साक्षी पुरावे हजर राहतात आता हे भगवान ब्रह्मदेव वरवर चालले होते पण वरून एक फुल खाली येत होत आणि ते फुल होत केतकीच केतकीच फुल माहिती ना तुम्हाला आपल्याकडे ते नाहीये परंतु काही ठिकाणी त्याला लावतात बगीच्यामध्ये एवढा सुंदर वास आहे त्या केतकीला त्या केतकी एवढा केवढा म्हणतात पाहत केवढा त्या केवड्याला एवढा सुंदर वास आहे इतका सुवास आहे त्या केवड्याला की त्याचा पारावर नाही इथं जर ते फुल ठेवलं ना तर एवढ्या परिसरामध्ये त्याचा सुगंध दरवळत राहतो एका फुलाचा एका फुलाचा एवढं सुंदर फुल आहे ते आणि त्याला सुवास सुद्धा इतका सुंदर आहे
ते फूल त्या ठिकाणी वरून खाली येत होत. भगवान ब्रह्मदेवानं त्या फुलाला विचारलं, अरे तू नेमका येऊ कुठून राहिला, नेमका जळगावून येतो इकडून खरंच गावून येऊ राहिला, मधून कोळीको ठेवून आला, तू नेमका आला कुठे. त्यानं सांगितलं मीही सुद्धा याला शोधायला गेलो होतो पण मला याचा अंत कळाला नाही, तो त्या ठिकाणी मला शोध लागला नाही म्हणून मी परतीच्या मार्गाला वापस आहे. म्हणले मला वर जायचं होतं मग मी जाऊ का वापस. कोण म्हणलं ब्रह्मदेव. कस काय करू, सापडलं का नाही बाबा आपल्याला. ते म्हणले तू मला जायचं असलं जा बाबा, मला तर काही सापडलं नाही, माझं तर एक म्हणणं आहे शान ह्या माणसानं कोणाच तरी सल्ला घ्या, तुम्ही तो वापसच का, तुम्ही वापस आले तर बरे आई पोरा बोल ना. त्याला म्हणाल का करून इकडे सायकल झालं निकून बडबड करू, कारण त्याला ते वाशिवराला फोडली जाईल. त्याच्याशिवाय मजा नाही ना. दोन तीन काही काही गोष्टी अशा आहे बरं का, ही लेकर नसली तर या मंडपाला शोभा नाही, महिला मंडळ नसली तर घराला घर पण नाही. हे दोन चार गोष्टी, बैल जर तुमच्या शेतात नसले तर त्या शेतीला किंमत नाही, खरं आहे का नाही. पण या तिन्ही गोष्टी एवढ्या विपरीत आहे, पाहुणे आले पोर येण करते 50 रुपये 100 रुपये 50 रुपये त्यावेळेस होत एवढं पण असं आपल्याकडे चिल्लर राहत नाही. 200 पाहुणं काय म्हणतात त्याच्याकडे चित नाही, याच्यात 200 याच्या दिल त्याचे धान त्याच्याकडे राहत. बरं हे 200 घेऊन गेलं तर मग ते 50 रुपयाचं काय हायगेच नाही करत, ते अशी कुरकुरीची मारच घेऊन येतो गळ्यात सोडायचं स्वभाव. आणि महिला मंडळ माहेरला गेली की महिला मंडळ येण्या करते तुम्हाला गोड बोलून घेऊन जाणार माहेरला, सलाम राक्षरा किती दिवस झाले माझ्या आईबाप भेटली नाही. हा म्हणतो जाऊ जाऊ लगेच वापस होते, म्हणते वापस नाही रातभर मुक्काम करू, मुठभर हाड कुठे टाकले. म्हणतो तुला माहिती ना आपले हरभरे आले सोंगायला, गावाचं पाणी संपलं त्याला सोंगून घ्यावं लागलं, वेळ वाकडं आभा चक्र मारायला लागलं. ती म्हणते हे पा मी दिवस बिन नाही कुठेत, मी दिवसही नाही कुठेत नाही. तुम्ही जर म्हणलं ना की सकाळी उठायचं तसं निघायचं तरी मी तयारी, सकाळी 7 उठून लगे अगदी कांगोळ बिंगोळ करून रेडी असू द्या. तुम्ही त्यांना म्हणा चाला ना हमी शेताच माहिती तुमचं आहे. आता माहेर आले काही बोलताय, माहेर आले की येण्यावर करते. आणि बैलाची गोष्ट तुम्हाला सांगतो, शेतीमध्ये बैल जरी महत्वाचे असले पण तुम्ही त्या ठिकाणी काही मळणी करून गावात गेले गाव जवळ आले तर बैल येण्यावर करते. तुमची पोर हुशार आहे आल्याबरोबर आमच्या गाडीच्या आजूबाजूला कोणाला हे विचारे एवढ्या जंगलात मी आलाच का तो काल ब्रह्मवनला म्हणते ना काही आराम गिराम करतो का नाही. आम्हाला पाहायला लगेच आले हे काही गावामध्ये असे 2-4 पोरं जमा झाले काय. आता आपण गावात गेलो म्हणजे 4-2 कार्यकर्ते जवळ येतात, सप्ताह कमिटीचे कारभारी मंडळी येतात, बाबा चला तिथं आपल्याला बसायचं चहा पाण्याची व्यवस्था, इथं चहा घेऊ पुढं पंक्तीमध्ये जेवायला जाऊ लगेच आपण त्या ठिकाणी कीर्तनाला जाऊ. असे 2 जण आले आमच्याकडे दादा, 2 जण आल्याबरोबर एक बारीक पोरग होता आमच्यासोबत. मी म्हणलं बाबा तुमचं नातू आहे गाव, ती म्हणले आमचं नातू नाही मारा ते गावातलं आहे पलीकडे राहतो जरा. त्या 2 घरी आम्ही चहा घेतली, ती पोरग कसं म्हणतं बाबा आमच्या घरी चालतात चहा घ्यायला. मग थोडं बरं वाटलं, कारण मुलगा जरी लहान असला तरी मुलाला संस्कार चांगले. लहानपणात जर त्या ठिकाणी आपल्या चहा पाण्याचा विचार पूस करतो पोरगा चांगला आहे घरातला आहे. त्याला म्हणलं बाबा चल आपण चहा घ्यायला येतो. ती म्हणली महाराज पंक्तीला उशीर व्हायला लागला. म्हणलं पंगत नाही झाली तरी चालत, पण मला त्याच्या घरी चहा घ्यायचा. मग त्याला मी बोटात घेतलं आणि बोटात धरून चहा घ्यायला गेलो. आता पलीकडे चहा घ्यायला गेलो त्याला म्हणलं किती दूर आहे तुझं घर. ते म्हणले हे काय बाबा इथं जवळ चाला. मग त्याला चालता चालता मी म्हणलं आपण 2 चहा घेतली आणि आता तिसरी जर चहा आपण घेतली तर आता जेवण नाही जायचं रे, थोडं दुसरं काय असतं घेतलं असतं. पण तो म्हणला मग ताक किती आहे. आता असं उन्हाळ्याचे दिवस होते, गर्मी बिर्मी बरी होती. म्हणलं बरं आहे बा ते गेलं बा. मला असं वाटलं कप 2 कप आणेल किंवा ग्लास भरून आणेल त्यांना तांड्या भरून आणले. तांड्या भरून आणल्यावर मलाही बरं वाटलं, कारण एवढ्या गर्मीमध्ये ताक प्यायला भेटलं. थंडगार ताक होतं, गडगड 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 तांड भरून ताक म्हणलं बाया एका ताक ताम भरता ताकानं आता मला जेवायची इच्छा राहिली. अरे भारी वाटायला लागली मला. ते म्हणलं मग अजून पिता नाही का. ते म्हणजे नाही गेलं ते घरात पुन्हा लागतं तांबे भरून तोही पिऊन घेतला. मी त्याला म्हणलं बाळा आता जेवायचंच नाही मला, 2 तांबे ताक घेतलं ना बस जेवणच संपलं आपलं. पण मला आता तू 2 तांबे ताक पाडलं ते मम्मी तुला विचारलं ना ताक काय झालं. ते म्हणजे आजीबाज विचारणार नाही. म्हणलं काऊन. ते म्हणजे त्याच्यात उंदीर सडे होत. बरं वाटलं असं तांब्या तसाच होता गुरुजी माझ्या हातात. जसं तांब्या धरला तसं पाहिजे. एका फटक्यात तांब्याचे 2 तुकडे झाले. त्याच्या मायाला ते पुन्हा म्हणतो मम्मी मला सकाळ तांब्याची फाड.
भगवान विष्णू ने प्राणिकपण तलाशी जाने का प्रयत्न किया। भगवान विष्णु अंत सापड़ नहीं, भगवान विष्णु वापस जाए। ब्रह्मदेवाने विचार केला, खोट नाटक करून आपण त्याला म्हणत होतो तुम्हाला मुलगा आहे, आता सिद्ध करावं लागेल की मला या पिंडीचं टोक सापडलं। दोघांमध्ये अगोदर अशी शर्त लागली होती की जो कोणी याचा अंत शोधून येईल तो बाप असेल, आणि ज्याला सापडला मी तो मुलगा असेल, अशी दोघांमध्ये शर्यत लागली होती। भगवान विष्णूने प्रामाणिकपणानं वर आले, कबूल केलं, येणार मला बाप मानो अगर ना मानो, परंतु मला या असणाऱ्या दोघांच्या मध्ये स्तंभ जो होता या स्तंभाचा मला अंत सापडला नाही। मला मुलगा जरी होणं पडलं तरी चालेल, पण मी तो खोटं बोलणार नाही। हे खऱ्या माणसाचे लक्षण आहे। प्राण जाय पर वचन न जाय, आणि कोणामध्ये होतं? हे सूर्यवंशातल्या लोकांमध्ये होतं। राजा दशरथाच्या कुळाची ही रीत त्या ठिकाणी होती की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई। भगवान विष्णूने ठरवलं आपलं वचन मोडायचं नाही, इथं आपल्याला शोध लागला नाही, खोटं नाटक बोलायचं नाही। वरती आले विष्णू आणि वर या दोघांमध्ये जे ठरला ते कितकीमध्ये, कितकीच्या फुलात, केवड्याच्या फुलात, आणि ब्रह्मदेवा वार्तालाप झाला। हा ब्रह्मदेव त्या फुलाला म्हणायला लागला, एक काम कर, तुला सापडलं नाही ना, म्हणले नाही, मी एक काम कर, मला खाली जायचंय, खाली विष्णू आहे। तो विष्णू त्या ठिकाणी विचारेल की अंत सापडला का, त्यावेळेला मी म्हणेल सापडला, आणि तू म्हणायचं माझ्या देखत सापडला। खाली आले, भगवान विष्णूने प्रामाणिकपणाने हात जोडले, सोबतच त्या ठिकाणी हे वरून आल्याबरोबर त्या ठिकाणी यांनी प्रणाम केला। भगवान विष्णूने विचारलं का तुम्हाला याचा अंत कळाला का, त्या ब्रह्मदेवाने सांगितलं मग चक्कर मारून आलो मी असं चांगलं माळावं, म्हणजे सापडलं जवळ आहे असं सहज सहज होऊन आलो मी, तुम्हाला खोटं वाटतं द्यायला विचार, केवढं उभं होतो एवढा तयार झाला हा, म्हणजे आपण आहे साक्षीदार आहे। हे मात्र त्या ठिकाणी तो जो लिंग होता त्या लिंगाला सहन झाला नाही, त्या लिंगातून भयानक असा आवाज आला, आणि आवाज आल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान शंकर विराट रूपाने प्रकट झाले। प्रकट झाल्याबरोबर तलवार काढली आणि ब्रह्मदेवाचं एक शिर त्या ठिकाणी काढलं। विठ्ठल विठ्ठल, भगवान शंकर त्या ठिकाणी लिंग स्वरूपामध्ये दोघांच्या मध्ये प्रकट झाले, आणि ब्रह्मदेव खोटे बोलले म्हणून देवाला सहन झालं नाही। भगवान शंकराने एक मुंडकच छाटून टाकलं, करायचं चारच मुंडकी उरले, म्हणून त्याला नाव पडलं चतुरानंद। आता हा खोटं बोलला, खोटं बोलल्याबरोबर भगवान शंकराने सांगितलं, हे बघा तुम्ही दोघा जणांनी या ठिकाणी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, मला शोधण्याचा प्रयत्न केला, पण विष्णूने त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने कबूल केलं, म्हणून विष्णूला मी सोडून देतो। पण ब्रह्मदेवा एक लक्षात ठेव, या जगामध्ये सगळ्या देवांची पूजा होती, तुझी पूजा कुठंच होणार नाही, तुम्ही भारतभर फिरा, चार धाम करून या, त्या ठिकाणी कोणतेही पुराण शोधून पहा, पण भगवान ब्रह्मदेवाची पूजा होत नाही, फक्त कशानं, एका खोटं बोलल्यानं। आणि कोणाच्या सोबत? भगवान शंकराच्या सोबत खोटं बोलल्यानं ब्रह्मदेवाची पूजा होत नाही। भारतात फक्त एकच मंदिर आहे ब्रह्मदेवाचं, आणि ते पुष्कर बनले। गेलेले कोणी पुष्करला? चार धाम यात्रेमध्ये हा तुम्ही गेले, एकच मंदिर आहे तेवढंच ब्रह्मदेवाचं, भारतभर फिरा तुम्ही कुठंच नाही। पण भोले बाबाचे जर मंदिर त्या ठिकाणी तुम्ही पाहिले तर भोले बाबाचे कोट्यावधी मंदिर तुम्हाला भारतभर पाहण्यासाठी भेटेल। तेव्हा त्याच क्षणाला भगवान शंकरानं सांगितलं, याच्यानंतर ज्याला कोणाला माझी सिद्धी हवी असेल, माझी विभूती हवी असेल, आणि जर मी हवा असेल तर त्याला प्रत्येकाला माझी या लिंग स्वरूपामध्ये पूजा करावी लागेल। तेव्हापासून लिंग स्वरूपामध्ये आपण भगवान शंकराची पूजा करतो। तुमचं पालन पोषण करणारी जी देवता आहे ते भगवान विष्णू आहे, आणि तुमचा संहार करणारी देवता म्हणजे तुम्हाला इथून घेऊन जाणारी देवता कोण आहे तर त्या ठिकाणी भगवान भोले बाबा आहे। म्हणून ते स्मशानामध्ये राहतात, स्मशानामध्ये राहतात। त्यांना तुमच्या आमच्यासारखी माणसं नाही आवडत। काय आवडतं? भूते पे भूते पे ताळे ना। मंदिरामध्ये भारतभर आपण फिरलो, 12 ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन केलं, पण 12 ज्योतिर्लिंगापैकी एकाही ठिकाणी देवाची मूर्ती नाही, देवाची लिंग स्वरूपामध्ये प्रतिष्ठापना आहे। का करतात लिंग स्वरूपामध्ये प्रतिष्ठापना आहे? याच्या पाठीमागे कारण सांगितलेली शास्त्राने, शिव महापुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे। त्या शिव महापुराणामध्ये असं सांगितलं गेलं
की ज्या वेळेला ही सृष्टी तयार झाली तयार भगवान शंकर या सृष्टीची आधी आहेत आणि अंत सुद्धा करणारे भगवान शंकरच या सृष्टीचे आहेत. संहार करणारी देवता सुद्धा तीच आहे आणि या सृष्टीला निर्माण करणारी देवता सुद्धा तीच आहे. तिच्या श्वासातून ज्या वेळेला विष्णूचा जन्म झाला भगवान शंकराच्या विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. लक्षात आलं ना? श्रीमद भागवत महापुराण वेगळं सांगतं पण शिव महापुराण असं सांगतं की भगवान शंकरापासून विष्णू आहे आणि विष्णूपासून ब्रह्मदेव. ज्या वेळेला ब्रह्मदेव निर्माण झाले ब्रह्मदेव कुठून पूर्ण अंगाला भगवान शंकराच्या काय चिता भस्म आहे पांढरे फटक आहे आणि चिता म्हणजे जळणाऱ्या प्रेताच्या वरची राख त्या ठिकाणी भगवान शंकर स्वतःच्या अंगाला का लावत असेल. याच कारण याचा एक दिवस भस्म होणार आहे आणि हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं की याला भस्म करायचंय आणि हीच सूचना भगवान शंकर त्या ठिकाणी भस्म अंगाला लावून आपल्याला प्रत्येकाला देतात. विठ्ठल अजिबात विचार करत नाही. फक्त एक लक्षात ठेवा जोडीनं जर समजा दोघ जण भगवान विष्णूच्या जर मंदिरामध्ये दर्शनाला गेले तर विष्णूकडे पाहिल्याबरोबर मालकाला पत्नी म्हणते का हो देवाच्या अंगावर रत्नजडीत सगळे वस्त्र होते किती सुंदर देव दिसत होता म्हणजे बुवानं त्या ठिकाणी लक्ष्मीचं वर्णन केलं पाहिजे. अगं विष्णूला काय पाहते लक्ष्मी पाहिली का कशी सजली होती वस्त्रांनी सगळ्या अंगावर दागदागिनी होती. मग ती म्हणते पा ना लोकाला किती नाद आहे बायका याचा. तसं तर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये येत भांडण व्हायचा विषय राहिला असं म्हणाल का बरं की देवाच्या गळ्यामध्ये काय सुंदर तो बाबा पक्षी होता तेवढा याचा नाणा तुम्ही झगळ्या म्हणेल का? नाही म्हणणार. त्याच्या पाठीमागचं कारण आहे भगवान शंकरानं तुम्हाला जीवन जगताना प्रत्येक गोष्टीचं मूल्य समजावून सांगितलं. अंगावर परिधान केलेल्या प्रत्येक त्या ठिकाणी विष्णू देवाच्या अंगावरचे आभूषण त्या ठिकाणी आहे. देवानं अंगावर कपडे घातले नाही. का घातले नाही? जन्माला येताना तुम्ही बिना कपड्याच्या जन्माला आले एक लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्ही जाणार आहे दिलेले वस्त्र तुमच्या सोबत राहणार आहे तुमच्या पदार्थ वस्त्र तुम्हाला सोबत नेता येणार नाही हे देवानं तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून देव त्या ठिकाणी दिगंबर स्वरूपामध्ये राहते हे देवाचं स्वरूप आहे. विठ्ठल.